पोहोचलेले आहेत समाधान सरवणकर, राज ठाकरेंसोबत काय चर्चा करणार आणि काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे. दिनेश, काय अधिक माहिती? बघा, एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला जो थरार, विजयासाठीचा जो थरार प्रेक्षकांना अनुभवावा लागतो, तसंच आपल्याला माहीम विधानसभा मतदारसंघात चित्र बघायला मिळतं आहे. सदा सरवणकर हे मुख्यमंत्र्यांना भेटून इथे दादरमध्ये त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचा काही निरोप घेऊन ते आता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आलेले आहेत. आपण ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो. अगदी 20 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळपासून नाट्यमय घडामोडी माहीम विधानसभा मतदारसंघात आपल्याला बघायला मिळत आहेत. तिरंगी लढतीचा फायदा अमित ठाकरे यांना होईल असं मत किंवा अशी स्पष्ट भूमिका सदा सरवणकर यांची आहे, ती मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी बोलून दाखवली, ती प्रसार माध्यमांपुढेही बोलून दाखवली. आपला पराभव होईल असंही त्यांना वाटतं आहे, पण जर अमितला निवडून आणायचं असेल तर तिरंगी लढत ही अत्यंत आवश्यक आहे.